विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण पाहिलं होतं सामाजिकरण अर्थ आणि व्याख्या. आता आपण पाहत आहोत सामाजिकरणाची प्रक्रिया. आजच्या बहुविध अशा समाजात समाजाची सामाजिकरणाची प्रक्रिया समजून घेणे मात्र महत्त्वाचं आहे, कारण त्यातून हे स्पष्ट होते की व्यक्तीची जीवनपद्धती ही अनेक गोष्टीतून तिने स्वतः आत्मसात केलेली आहे. मानवी वर्तन आणि कौशल्य ही शिकावी आणि शिकवावी लागतात. ही शिकण्याची प्रक्रिया जिला म्हटले जाते ती म्हणजे सामाजिकरण. ती व्यक्तीचा एक व्यक्तिगत स्व ते सामाजिक स्व हा प्रवास घडवून आणते आणि सामाजिकरणाच्या प्रक्रियेतून व्यक्तिवर्तनाचे नियम शिकून समाजाची एक जबाबदार घटक बनते. याबद्दल जॉर्ज हर्बर्ट मीड यांनी म्हटलं आहे की स्वची बांधणी प्रक्रिया जी केली ती स्वची निर्मिती ही जन्मजात नसते. जन्मानंतर इतरांशी होणाऱ्या आंतरक्रिया आणि संपर्कातून स्वची निर्मिती होते आणि त्यातून एक सामाजिक मनुष्य निर्माण होतो. आता यांनी सामाजिक मनुष्य म्हटलंय कारण तो समाजामध्ये राहतो, म्हणून सामाजिक ज्या काही आंतरक्रिया असतील त्यावर तो अवलंबून असतो आणि ते तो स्वीकारत असतो, म्हणून त्याला सामाजिक संपर्क असं देखील म्हटलेलं आहे. आता अनुकरण ही काय आहे, प्ले स्टेज काय आहे, गेम स्टेज काय आहे, जे की अनुकरण कोण करतं, लहान मुले मोठ्यांचं अनुकरण करत असतात आणि मुले नेमके अनुकरण करत असताना एखादं लहान मूल त्याच्या आईला त्याच्या खेळातल्या गाडीतून जेव्हा ऑफिसला सोडू शकते किंवा त्याच्या पालकांना हातात झाडू किंवा नुसती काठी घेऊन फरशी साफ करायला मदत करू शकते, यावरून आपल्याला लक्षात येतं की अनुकरण हे किती मोठं आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचं देखील त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर ह्या गोष्टी कशा होऊ शकतात हे अनुकरण या उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं. आता प्ले स्टेज म्हटली जाते, काही वेळा लहान मुले खेळताना आई बाबा शिक्षक पोलीस बनतात आणि या अवस्थेला प्रतिसाद म्हणून निश्चित नसतात, पण लहान मूल त्याच महत्त्वाच्या वाटणाऱ्या भूमिकांमध्ये स्वतःला बसवून त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि मूल स्वतः व इतरांमध्ये मात्र फरक करू शकत नाही, पण ते जसजसे इतरांच्या संपर्कात येऊ लागते तसतसं त्याला मीपणाची जाणीव होते आणि मग तो स्वतःला मी अशा इतर व्यक्तींसाठी वापरली जाणारी जी स्वच्या विकासाचं महत्त्व आहे त्या व्यक्तीच्या विचारांवर त्याचा प्रभाव पडतो आणि त्याची मते व्यक्तीसाठी मात्र महत्त्वाची असतात. अशा व्यक्ती म्हणजे पालक, भावंडे, मित्र, शिक्षक यांच्यापैकी कोणीही असू शकतो, कारण ती स्टेज त्यांची प्ले स्टेज असते. नंतर गेम स्टेज आहे. मूल जसे मोठमोठे होत जाते तसतसा त्याचा स्वतःचा विकास होत जातो आणि तसे इतरांच्या अपेक्षांप्रमाणे ते वर्तन करायला शिकते. इतरांचा प्रभाव आणि विविध परिस्थिती जाणून ते वर्तन करू लागते. विविध हेतूंसाठी विविध व्यक्तींच्या आंतरक्रिया ते जाणून घेऊ लागते. प्रत्येक भूमिकेला प्रत्येक परिस्थितीत काही नियम अपेक्षा असतात आणि मग मात्र जेव्हा आपलं उदाहरण सांगता येईल की एखाद्या